आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधल्या क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहोत. क्वेश्चन दिले आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला इक्वेशन दिले 99x + 101y = 499. हे आपण इक्वेशन 1 म्हणून घेतलं. त्यानंतर दुसरं इक्वेशन दिलं आहे 101x + 99y = 501. याला आपण म्हटलं इक्वेशन 2. जर तुम्ही या दोघी इक्वेशनकडे नीट पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 99 आहे, तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचं कोएफिशियंट झालं आहे, आणि पहिल्या समीकरणात जो वायचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा कोएफिशियंट झाला आहे. म्हणजे इथे कोएफिशियंटची एक्सचेंज झाली आहे, सहगुणकांची अदलाबदल झाली आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचे समीकरणं तुमच्या समोर येतील, त्यावेळेला अशा प्रकारची समीकरणं सोडवताना त्या समीकरणांची एकदा बेरीज करायची, एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. आता आपण आधी इक्वेशन 1 आणि 2 याचे ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, आपण ते समीकरणं लिहून घेतले. आता आपण याची ॲडिशन करूया. 99x + 101y = 499 + 101x + 99y = 501. आता याची ॲडिशन केली 200x + 200y = 2. आता हे जे सगळे तुम्ही टर्म्स बघितले, आता ह्या प्रत्येक टर्म ही 200 ने डिव्हिजिबल आहे. पहिला आपण डिवाइडिंग बाय 200 म्हणू, डिवाइड बाय 200. आपल्याला काय मिळेल बघायला, 200 बाकी जातो x + इथे 200 बाकी जातो y, आणि इथे 200 बाकी जातो 5. याला इक्वेशन आपल्याजवळ 2 आहे, त्याच्या पुढचं इक्वेशन ही इक्वेशन नंबर 3. आता या दोघीची ॲडिशन करून झाली. आता या दोघी समीकरणाची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिव इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजे या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 आपण वजा करू. त्याच्यासाठी इक्वेशन 2 पहिले लिहिलं आणि त्याच्या खाली इक्वेशन 1 लिहिलं. बघा, 101x + 99y = 501 - 99x + 101y = 499. आता ज्यावेळेला आपण समीकरणाची वजाबाकी करतो, त्यावेळेला दुसऱ्या समीकरणातल्या प्रत्येक पदाचं जे साईन आहे ते चेंज करायचं. या सगळ्या पदांना प्लस साईन आहे ते आधी आपण मायनस केलं. आता आपण त्याची सबट्रॅक्शन करू. 101x - 99y = 2x + 99 - 101y = -2y. इथे 101 वजा चिन्ह आहे म्हणून या उत्तराला वजा चिन्ह आहे, लक्षात. बरोबर, 501 - 499. आता इथे सुद्धा ही प्रत्येक टर्म जी आहे ही 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून या समीकरणाला या इक्वेशनला dy/2. आता दोन्ही भाग दिल्यानंतर आपल्याला मिळेल x - y = 1. हे इक्वेशन आलं 3 पुढचं, म्हणजे इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला जे नवीन समीकरण मिळाले फक्त त्यांचा विचार करायचा. इक्वेशन 3 आहे x + y = 5, आणि इक्वेशन 4 आहे x - y = 1. आता या दोघी समीकरणांमध्ये वायची जी टर्म आहे तिला साईन वेगवेगळा आहे, म्हणजे जर आपण या दोघीची ऍडिशन केली तर वायची टर्म कट होईल. म्हणून आपण इक्वेशन ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4 ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4, आपण इक्वेशन 3 आणि 4 = x + y + x - y = 2x - y = 2x + x 2x + y - y = 6 - 5 + 1 = 6. आता x ची व्हॅल्यू काढायची म्हणून हा 2 तिकडे द्या, x = 6 / 2 = 6 x = 3. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. आता y ची व्हॅल्यू काढायची, आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर x
इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट अप करू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन इक्वेशन 3 x प्लस y इज इक्वल टू 5. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण 3 पुट अप केली, 3 प्लस 5 इज इक्वल टू 5. देअरफोर y इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. देअरफोर x 5 इज इक्वल टू 3, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 3. या प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलं होतं x आणि y ची व्हॅल्यू ती आपण काढली. या पद्धतीने या उदाहरण संग्रहातले प्रॅक्टिस सेटमध्ये राहिलेले गणिते सोडवायची.